अरे मुलांनो, अरे काय करत आहात? आज मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे बर का? थँक यू बाबा, मी हे आता नाही खाणार. का, तुला आवडली नाही का? नाही, मला आवडलंय, पण मला नंतर खायला पण ठेवायचंय, आणि म्हणूनच मला नंतर खायला पण ते जास्त आवडेल. अच्छा, कळलं मला. पण लक्षात ठेव की तुझी अवस्था त्या माकड आणि लाडू सारखी होता का मने? माकड लाडू? हो, मला समजलं तुम्हाला माकड आणि लाडूची गोष्ट माहित नाही आहे. माझ्या जवळ या, मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. खूप वर्षांआधीची गोष्ट आहे. एका माकडाला कुणा एका घरात एक लाडू मिळाला होता. तो खूप मोठा होता, स्वादिष्ट होता. त्याच्या वासामुळे माकडाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. वा, किती छान लाडू आहे, फार स्वादिष्ट असेल ना? पण तेव्हा माकडाच्या डोक्यात एक विचार आला. जर मी हा लाडू खाल्ला तर मला अजून लाडू मिळणार नाही. नाही, असं नाही होऊ शकत. मला जेवढा वेळ जमेल तेवढा हा लाडू वाचून ठेवायला हवं. मला आता याला खायला नको. अरे अरे लाडक्या माकडा, तुला हा स्वादिष्ट लाडू कुठून मिळाला? मी यातला थोडा घेऊ का? नाही नाही, निघून, मी हा लाडू कुणालाच देणार नाही आहे. अरे माकडाच्या हातात तो लाडू तर बघ. हे काढून घेऊया. नाही नाही, या सगळ्यांपासून मला हा लाडू लपवायला हवा, नाहीतर लवकरच हा लाडू हे सगळे खाऊन टाकतील. माकड तो लाडू ना स्वतः खात होता, ना त्याला तो कोणाला द्यायचा होता. शेवटी त्याच्या डोक्यात एक विचार आला. मी या लाडूला या झाडाच्या आत मध्ये लपवतो. जेव्हा कधी इच्छा होईल इथे येऊन याचा वास घेऊन थोडं थोडं याला खात जाईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माकड लाडू बघायला गेला. अरे वा माझा लाडू मित्रा, मी आलो. आता मला तुझा वास आणि गोडपणाची अजून वाट बघवत नाही आहे. आता मी तुला लवकरात लवकर खाणार आहे. मी आलो. नाही, अरे नाही, माझ्या लाडूला काय झालं? माझा लाडू, माझा लाडू. तर अशा प्रकारे भावरट माकडाला लाडू मिळालाच नाही. यावरून तुम्ही काय शिकलात बरं मुलांनो? आपण आपल्या वस्तूंसाठी हावरटपणा नको करायला. आपण आपल्या वस्तू दुसऱ्यांसोबत सुद्धा वाटायला हव्या. आपण नंतरसाठी वस्तू नाही ठेवल्या पाहिजे. आपण ठेवल्या पाहिजेत शायनी, पण त्याला ठेवण्याची पद्धत अगदी योग्य हवी. जसं की जर तुम्हाला ही चॉकलेट नंतर खायची असेल तर हिला तुम्हाला फ्रिज मध्ये ठेवायला हवं. पण आधी मी थोडस खाऊन घेतो. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.